पिंपरी चिंचवड महापालिकेने फेरीवाला कायदा मंजूर केलाय. या अंतर्गत शहरातील सर्व टपरी पथारी हातगाडी धारकांना सर्वे करून त्यांना पक्क गाळे पाण्याची व्यवस्था करणं या सोयी देण्यात येणार आहेत. पण महानगरपालिकेच्या वतीनं मात्र ही प्रक्रिया पूर्ण न करता बेकायदेशीरपणे ज्यांच्याकडे लायसन्स आहे आणि जे प्रत्यक्ष व्यवसाय करत नाहीत अशांना गाळे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. याला फेरीवाल्यांकडून तीव्र विरोध करण्यात आलाय. प्रत्यक्ष जागेवर खऱ्या लाभार्थ्यांना गाळं मिळालं पाहिजे, अन्यथा ही प्रक्रिया हाणून पाडू आणि तीव्र आंदोलन करू अशा प्रकारचा इशारा यावेळी बाबा कांबळे यांनी दिलाय. धनदांडग्यांना गाळे वाटप आणि फेरीवाल्यांनी वाऱ्यावर सोडल्याचा आरोप त्यांनी केलाय. यावेळी बाबा कांबळे यांनी घटनास्थळी सर्व फेरीवाल्यांना भेट दिली आहे, त्यांचे प्रश्न समजून घेतलेत. क्षेत्रीय कार्यालय इथल्या अधिकारी भवरे यांच्यासोबत चर्चा केली आहे. यावेळी जे खरे फेरीवाले आहेत त्यांनाच गाळे वाटप करावं अशी मागणी केली आहे. गणेश वाळुंज, स्टार महाराष्ट्र न्यूज, पिंपरी.